निलेश लंके यांचं काम कसं आहे? ते विक्यांचं तसं आहे, आता लंक्यांचं काम आहे ना, ते होतकुरू येतं, बघू आता यावेळेस ते काय आलं, त्यांचा चान्स, त्यांचं नशीब जर हे झालं तर ते काम करू शकतात, ते बी ॲक्टिव्ह येत. माझ्या मते निलेश लंके साहेब यांना पहिलं आपण हे द्यायला पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे. आता निलेश लंकेंनी कोविड काळात जी सामान्य जनतेसाठी मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ती सर्वात महत्त्वाची आहे. विखेंनी पण मदत केली, पण विखे साहेब असे आपण म्हणावं तसं निलेश लंकेंसारखे असे लोकांमध्ये कार्यरत नव्हते कोविड टाईमात. विखे साहेब त्यांनी पण भरपूर कामं केली, पण लंके साहेबांना प्राधान्य दिलं पाहिजे असं म्हणणे. बरं, निलेश लंकेंनी आत्ताच आमदारकीचा राजीनामा दिलाय, त्यांचा तो निर्णय म्हणजे खासदारकी लढवण्यासाठी तो राजीनामा दिलाय, त्यांचा तो निर्णय योग्य वाटतो की चुकीचा वाटतो? योग्य वाटतो, योग्यच आहे. विखेंना ऑप्शन लंके ठरू शकतील का? ठरायला तर पाहिजे, आता जनतेवर आहे, जनतेने मतदान केलं, त्यांना चांगले मतदान निवडून दिलं तर लंकेन विखेंना मात देऊ शकतो. लंके हा, लंकेंचं काम आहे का? चांगलं आहे काम. सुजय विखे पाटील, पाटीलाचं काम बरं आहे, पण लंके बरे भारी आहे. लंके भारी आहेत. हा, लंके साहेब काय वाटतंय भाई? लंके साहेब का बरं, कामं आहेत का त्यांची? कामं करतात ना ते, म्हणून लंके. हा, क्षण लागलेलं आहे. सुजय विखे पाटील की निलेश लंके? निलेश लंके. का बरं? त्यांनी कोरोनाच्या काळात चांगले कामं केलेले, ते कामं मला पटलेले. कोरोनाच्या काळात तसं बघायला गेलं तर म्हणजे असं कोणताही राजकारणी आला नव्हता मदतीला, पण त्यांनी चांगले कामं केलेले आहेत. सुजय विखे पाटील यांचंही हॉस्पिटल्स वगैरे होते, मग त्या ठिकाणी तुम्हाला कोविड काळात काही मदत भेटली नाही का? त्या ठिकाणी काही कोरोनाच्या काळात काही मी तिकडे गेलो नाही, पण आपल्या म्हणजे आसपास ऐकायला येत होतं कोरोनाच्या काळात आहे ना, निलेश लंकेंनी चांगले कामं केलेत. प्रत्येकाला मौका दिला पाहिजे. हा, त्यांचं खानदानी हे, त्यांनी परंपरा चालू आहे, दुसऱ्या माणसाला पण एक हे दिलं पाहिजे, चान्स दिला पाहिजे. कामगिरी काय 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 केलंय त्यांनी शेतकऱ्यांसाठी? काय केलंय? काहीच नाही केलं. शेतकऱ्यांचं नाही, कोणत्या कांद्याला भाव आहे, कोणत्या सोयाबीनला भाव नाही आहे, कशाला भाव नाही आहे, काय त्यांनी काय केलंय काय चांगलं? केंद्रामध्ये पुन्हा मोदी पाहिजे की नको? आता मोदीने काहीच नाही केलं, काय मोदी पाहिजे? मोदीने 10 वर्ष घातले असे, आणि कुठंतरी कांद्याला 2 रुपये भेटायला लागलं तर ते निर्यात बंदी करण, कुठंतरी शुल्क लावीन, कुठंतरी काहीतरी आडकटी, म्हणजे शेतकऱ्यांना भिकारी करण्याचं त्यांनी प्लॅन केलेलं आहे, आणि शेतकऱ्यांना ते म्हणजे मारायचाच प्रयत्न चालू आहे त्यांचा, म्हणजे वर येऊन द्यायचंच नाही त्यांना, मारून त्यांचं रक्त पिण्याचं काम चालू आहे मोदीचं सध्या. लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत, सध्याची ओव्हरऑल तुम्हाला नगरमधील परिस्थिती काय वाटते? नगरमधील नाही, पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती एकदम थडकलत झालेली. शब्द हा का वापरलाय? कारण महाराष्ट्राचं राजकारणच आपण गढूळ करून टाकलेलं. ह्या सत्तेमध्ये आता जो आहे त्यांच्याकडे सगळे विरोधी पक्षातले गेले, ही सगळी भेसळ झालेली. भेळ कशी आता पहिल्यांदा लाव चांगली वाटायची, पण आता ही भेळ एकदम नासकी भेळ झालेली. चांगले नाही कोणी, वाईट नाही, त्याच्यामुळं मराठ्यांना तर काय, मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न एकदम हालाकीचा करून ठेवलेला आहे. आरक्षणासाठी जरंगे पाटील एवढे लावले, त्यांच्या चौकशी लावा हे, कारण आरक्षण तर आम्हाला भेटलेलं नाही. आत्ता मला मी आज शिक्षक भरती परीक्षा आत्ता झालेली, 102 मार्क आहे, त्यामध्ये काही माझं काम नाही झालेलं. परंतु जर आरक्षणाचा तर मुद्दा लांब सोडा, त्याच्यामध्ये 92-96 लागलेले आहेत, म्हणून आरक्षण आम्हाला भेटलेलं नाही. म्हणून पाटलांनी अगोदर सांगितलं होतं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज का दाखल करायचा आहे, मी स्वतः अर्ज दाखल करणार आहे. परंतु अजून पण त्यांनी सांगितलं आता गावातून एक द्यायचं आहे का पूर्ण समाजातून एक द्यायचं आहे, त्यांनी जर ठरवलं मी स्वतः लोकसभेचा उमेदवार म्हणून मी घोषित आहे. आणि आता राहिलं पक्ष लंके आणि विखे, मी कोणाचीच बाजू मांडणार नाही, सगळ्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे कुणी काय केलंय काय नाही, आत्तापर्यंत हे काय करू शकतात, हे सिस्टीममध्ये एकदम सगळा भ्रष्टाचार. जो तिकीट मिळण्यासाठी लगेच आज इकडे एक निष्ठा असून रात्रीतून लगेच दुसरीकडे जात आहे. आणि विखे पाटील आधी काँग्रेसमध्येच होते, ते तिकडे गेले. विखे पाटलांनी आता आपल्याला सांगितलेलं का आपल्या या मडेसीमध्ये आपल्या गावातील तरुणांना इथं सभा झालेली, त्या सभेत 5 वर्षापूर्वी बोलले होते का आपण इथं या मडेसीमध्ये प्रोजेक्ट आणू आणि मग आपल्या स्थानिकांना रोजगार देऊ. ते त्यांच्याकडून काहीच नाही झालेलं. रस्ते ते तुम्ही सगळे रस्त्याचे कामं सगळे कोणत्या सरकाराला, ते बेसिक नीड्स आहेत तुम्ही तरुणांसाठी. आज जर 2010 शिक्षक भरती नाही, कितीतरी तरुण बेरोजगार आहे. तुम्ही आपण जे आर्मीमध्ये जातो आहे 4 वर्षाचं करून ठेवलं आहे, नेमकं सिस्टीम तरुणांसाठी काय करत आहे सरकार? काहीच नाही, बेरोजगार आहे. म्हणून मी स्वतः फॉर्म भरतो आहे, जरी नाही भरला
तर मी नोटा दाबणार आहे, मी दोघांना पण मतदान करणार नाही. बरं.